विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि ते कुठे आढळतात याविषयी माहिती बघितली. या भागामध्ये आपल्याला या सूक्ष्मजीवांचं स्वरूप कसं आहे, कुठे दिसतात, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता एक चित्र दिसत असेल. या चित्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो, काही सूक्ष्मजीव जसे की मी मागील भागात सांगितल्याप्रमाणे, काही सूक्ष्मजीव हे पावर येणारी बुरशी किंवा डबक्यातील जे पाणी असेल त्या पाण्यामध्ये शैवालांचे जे तंतू असतात या ठिकाणी सूक्ष्मजीव तुम्हाला दिसून येत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय असतात तर काही सूक्ष्मजीव हे बहुपेशीय असतात. एकपेशीय सूक्ष्मजीव जसे की अमीबा असेल, पॅरामाशियम असेल, तर बहुपेशीय सूक्ष्मजीव म्हणजे हे की जे पावर येणारी बुरशी असेल किंवा शैवालांचे जे तंतू असतील ते. बहुतांश सूक्ष्मजीव हे एकपेशी असतात तर काही हे अनेकपेशी असतात, म्हणजेच बहुपेशी असतात, जसे जीवाणू, विषाणू. या सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना थोडीशी भिन्न असते. या पेशी दृश्य केंद्रकी पेशीत आढळणारी पटलांपासून तयार झालेली अंगके आढळत नाहीत, तर यामध्ये फक्त प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य व केंद्रक द्रव्य घटक आढळतात. म्हणूनच आपण यांना आदि केंद्रकी पेशी असे म्हणतो. तर आधीच्या ज्या पेशी होत्या वनस्पती पेशीमधील त्याला आपण दृश्य केंद्रकी पेशी असं म्हणत होतो. विद्यार्थी मित्रांनो, हवेत, पाण्यामध्ये, कचऱ्यामध्ये किंवा जमिनीवर इतरत्र सूक्ष्मजीव असलेले तुम्हाला माहितीच आहे. मग अशा या सूक्ष्मजीवांची वाढ कशी होत असते तर आपण जाणून घेऊया. तर प्रत्येक सूक्ष्मजीवाची वाढ आणि प्रजनन होण्यासाठी ऑक्सिजनचीच गरज असेल असं नाही, तर काही सूक्ष्मजीव हे ऑक्सिजन शिवाय देखील वाढू शकत असतात. काही सूक्ष्मजीव हे समुद्र तळाशी असतात तर काही सूक्ष्मजीव हे ध्रुवीय प्रदेशामध्ये आढळून येत असतात. तिथं वातावरण प्रतिकूल असताना देखील असे सूक्ष्मजीव त्या ठिकाणी जिवंत असताना आपल्याला दिसून येत असतात. तर हे सूक्ष्मजीव काय करतात, तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा वातावरण ठीक नसते तेव्हा ते स्वतःभोवती एक कवच निर्माण करत असतात आणि त्या कवचामध्ये स्वतःला बंद करून घेत असतात आणि आपली प्रक्रिया, जीवन प्रक्रिया ही थांबवत असतात. जसे वातावरण अनुकूल होईल तसेच ते त्या कवचामधून बाहेर येऊन आपली जीवन प्रक्रिया चालू ठेवत असतात. तर अशा ठिकाणी देखील सूक्ष्मजीव वाढू शकत असतात. फक्त हवेमध्ये, कचऱ्यामध्ये किंवा पाण्यामध्ये सूक्ष्मजीव असतात असं नाही, तर बंद डब्यामध्ये देखील सूक्ष्मजीवांची वाढ होत असते हे तुम्ही मागील प्रयोगामध्ये जाणून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे बालमित्रांनो, सूक्ष्मजीवांची वाढ ही होत असते. तर सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी त्याला कोणते माध्यम आवश्यक असते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी त्याला माती, पाणी, कुजलेले पदार्थ यासारख्या माध्यमांची आवश्यकता असते. तर हे सूक्ष्मजीव 25° सेल्सिअस ते 37° सेल्सिअस यांच्या दरम्यान असलेल्या तापमानामध्ये स्वतःला सर्वाईव्ह करू शकत असतात. तर हे जे सूक्ष्मजीव आहे याचं पोषण करण्यासाठी विशिष्ट पोषक द्रव्ये आवश्यक असतात, जसे की शैवाल असेल किंवा हरितद्रव्य असेल, ऑक्सिजन असेल. आणि या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी त्याला वातावरणाची आवश्यकता असते. तर हे सूक्ष्मजीव उबदार, दमट किंवा ओलसर जागेवरती वाढत असताना आपल्याला दिसून येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आकार व जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शैवाल, कवके, आदिजीव, जीवाणू, विषाणू यामध्ये आपल्याला वर्गीकरण केलेले दिसून येत असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूक्ष्मजीवांचे स्वरूप, त्याची वाढ कशी होत असते हे जाणून घेतलेलं आहे.